इकडे आपल्याला पोलिसांनी थांबवले, आता काही चेकिंग वगैरे होणार आहे वाटतं. खतरनाक खोखार जंगलो में से हम लोग जा रहे हैं. रात्रीची फाटे पण मी इथे रुकना अलाउड नाही आहे. आ गए ना पीछे से गाडी लेके. यांचे थोडी थोडी फाटली असेल आणि ठीक आहे. हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण आले आहेत तानसा डॅमला. आता आपण विरार फाट्याला पोहोचलेत. इकडून टर्न भरून आपण जातोय. कुठून जाणार आहोत आपण? वज्रेश्वरीच्या रूटने आपण जाणार आहोत तानसाला. सीएनजीच्या इथे पोहोचले जातो आपण. सीएनजी बरोबर निघूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कमी आणि निसर्गाचं सौंदर्य जास्त दिसणार आहे, त्यामुळे थोडी ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एकदम लाईनीच जाते सगळे. एकाच गावातले वाटत गणेशपुरीला आलेत आपण. आता वज्रेश्वरी लागेल, मग हायवे वरून टर्न घेऊन आपण जाऊ तानसाला. भिवंडी हायवेला लागलेत आपण. आता इकडून लेफ्ट मारून राईट मारायचं, याच रूटने जायचं आपल्याला. तुम्ही पण इकडूनच गेलात ना? शिर्डीला चालत आपण इथं कंपनीत आले ना. जातोय मॅप नुसार अविस्मरणीय नजरांच्या सानिध्यात आपण आज प्रवास करणार आहोत. चगदे पट्टे हे विरार कापली इकडे बसत रे. लक्षात ठेवा इकडे तुम्हाला असं विटा विटा दिसतात. विट्यांचे पट्टे इकडे विटा भरायचं काम चालू. जंगल में घुसा ना हम लोग. हां, इकडून चेक पोस्ट चालू होतो. पाइपलाइन चालू हो गया रे. मुंबईला पाणी जाणारे पाइपलाइन इकडे चालू होतात. मोजे भिडे तानसा तलाव महाराष्ट्रातील कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात आहे. तलाव हा मुंबई शहरासाठी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे. विशेषतः घातलेल्या पाइपलाइनद्वारे मुंबईला दररोज 3 दशलक्ष गॅलन पाणी पुरवले जाते. तानसा धरण महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हिरव्यागार टेकड्यांमध्ये आहे. हे ठाणे जिल्ह्याच्या ईशान्येस तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिमेस स्थित आहे. तानसा हे मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक आहे. हे मूळतः ब्रिटिशांनी 1892 ते 1925 दरम्यान बांधले होते. मुंबईमधील पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हे धरण तेव्हापासून अनेक वेळा उभारण्यात आले आहे. तानसा गावावरूनच या धरणाचे नाव तानसा असे पडले. हे धरण BMCच्या अंडर म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या अंडर येते. टहारपूर भारी वर नाव. तिकडे नदी वाटत. साहिल इंट्रो इंट्रो तसा पूजा रोहनी वगैरे इतर भेटे बता दू तुम लोग बाद में कोण कोण आहे आपले सर. आपण उतरून इंट्रो देऊ ना. तब तक पाइपलाइन देखो तब तक. आता इथे मंदिर आहे साईबाबा. गौर से देखिए इधर रास्ता तो चारों तरफ रास्ते जो लोग टेम्प्ट करते हैं सॉरी पहुंचाते हैं चारों तरफ हरियाली. संकेत हरियाली का डिप कनेक्शन है क्या? हाँ यस, इसलिए तो घूमता हूँ हरियाली. आवाज नहीं आ रहा है क्या? ऑडिबल इनऑडिबल. कट 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 कट. साईबाबा मंदिर ऐसे टाको जो संकेत होता
चालत जायचं असेल तर नाहीतर आपल्याला असं पुढे फिरून जायचं. काय 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 असतात इकडे आपल्याला पोलिसांनी थांबवले. आता काही चेकिंग वगैरे होणार आहे वाटतं. लायसन्स चेक केले आणि आता लायसन्स एंट्री करून घेतले आणि फॉरेस्ट एरिया लागला ना त्याच्यामुळे उनको बोला हमको भी यही बस नाही बंद रे हमसे पाऊस आलाय आता खिडक्या बंद करू. अभी फॉरेस्ट एरिया चालू हो गया. अभी सब अपने जंगली हरकतें शुरू कर दो. अभी सब लोग जंगली बनो. एक कलर है एसटी चा निळा. एक गाडी जाणार एवढाच रस्ता आहे. रस्ता बघ ना काय एकदम असं भारी वाटतं रे. चालत तर एकदम खतरनाक. खोखार जंगलों में से हम लोग जा रहे रात्रीची फाटे पण मी आजूबाजू घनदाट झाडी आहे. रात्रीची फाटेला तर काय होईल बस एवढं लांब आहे आणि आपल्याला इकडेच थांबवायला लागत. ट्रेकिंगला काय तानसा हाडगावला आपण आले. इकडे थांबायला लागेल मुंबई महानगरपालिका डायरेक्ट पोलीस स्टेशन आहे की काय पोहोचले आपण पण इकडे बंदी नो एंट्री. बीएमसीच्या सिक्युरिटीमुळे तुम्ही कुठेही विदाउट परमिशन एंट्री करू शकत नाही. तुम्हाला जर जायचेच असेल तर मेन रोडवर आटगावचा बोर्ड दिसेल तिथून तुम्ही पाय वाटेने डॅमपर्यंत पोहोचू शकता. तांचा या धरणाची डार्क साईड अशी आहे की हे धरण पूर्ण मुंबई ठाणेला पाणी पुरवठा करते परंतु हे पाणी इथल्या स्थानिक लोकांना शेतीसाठी पिण्यासाठी दिले जात नाही. हे तर असे झाले की पाण्यात मासे तर आहेत पण ते पाणी मासे पिऊ शकत नाही. हे अभयारण्य सुमारे 320 चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. या अभयारण्यात सुमारे 60 गावे आहेत. महाराष्ट्र राज्य वन विभागात हे अभयारण्य आणि गावे येत असल्या कारणाने इथले नियम व सुविधा वेगळ्या आहेत. या जंगलात प्राण्यांच्या 54 प्रजाती आणि पक्ष्यांच्या 250 अधिक प्रजाती आढळतात. बिबट्या अस्वळ पोर्क्युपाइन खुबड अशा प्राणी पक्ष्यांचा यात समावेश आहे. एकदम शांतता इकडे भयानक. आणि आपण तानसा डॅमच्या एकदम मधोमध आलोय रस्त्यावर. गाडी आपण इकडे रस्त्याच्या बाजूला लावले आणि आपण इकडे थोडं थांबले. पहिला स्टॉप घेतला आहे एक 60-70 किलोमीटर नंतर आणि थोड्या वेळ निघूया आपण इकडून पुढे जाण्यासाठी. माझं कॉम्बिनेशन बघा फॉर्मल पॅन्ट आणि ट्रॅकिंगचे शूज. वा जबरदस्त. हे पेर फिसल रे इसके ऊपर से. चलो रे उतरो नीचे. रोहन गुंजन मयूर और पूजा और इधर दादा और ये साहिल फोटो निकाल रहा था आणि स्वतः मालक मी संकेत. आता पायलट चेंज झालेत. आता मी चालवतो. यांचे थोडी थोडी फाटली असेल पण ठीक आहे. सुरुवात झालेली आहे. पुढे बघू.
राम 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 पोपला काय पोसला अफजाई मत करो रेल्वे स्टेशन कुठला आलं साईड दादा स्टेशन कुठलं आहे आडगाव 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 ग्राम पंचायत तुम्हाला जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळा हा बेस्ट सीझन आहे तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण प्रवास केला वज्रेश्वरी उंबरपाडा तानसा आडगाव इथपर्यंत पण आपण इकडेच थांबणार नाही आहोत अजून पुढे जाणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपण भेटूया या रोड ट्रिपच्या पुढील भागात